साहू रेसिपी स्पेशल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय जे मी मसाले ते लिहिलेले आहे ते सर्व मसाले यामध्ये ऍड करायचे आहेत व आपल्याला अशा प्रकारे सर्व चिलापी हा माशाचा प्रकार घेतलेला आहे हे मसाले सर्व आपल्याला या मासेला लावायचे आहेत व त्यानंतर आपल्याला चांगल्या रीतीने याला मॅरिनेट करून ठेवायचे पंधरा ते वीस मिनिट पुरेसे आहेत यापेक्षा जास्त तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील या मसाल्यांना लावून मॅरिनेट करू शकता दोन तासपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता तर अशा रीतीने मी हे सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत व अशा प्रकारे आपण याला लावणार आहोत हे लावल्यानंतर लावताना महत्वाची काळजी घ्यायची आहे की प्रत्येक माशाच्या तुकड्याला व्यवस्थितरित्या हे मसाले लागले गेले पाहिजेत त्यामुळे याला चांगली चव प्राप्त होत असते यामध्ये चव मीठ व लिंबू मळे ही चव यामध्ये आतपर्यंत मुरत असते एकदा ट्राय करून नक्की पहा ही रेसिपी खूपच छान आहे एकदा जर तुम्ही अशा प्रकारे फिश फ्राय बनवाल तर बाकीच्या प्रकारे बनवण्याचे तुम्ही सोडून द्याल तर अशा रीतीने आपण याला मॅरिनेट करणार आहोत तुम्ही पाहू शकता चांगल्या रीतीने आपण मसाले व्यवस्थितरित्या लावून घेतलेले आहेत त्यानंतर यावर आपण झाकण झाकून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील ठेवू शकता आता आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम चांगल्या प्रकारे झालेले आहे त्यामध्ये आता आपण माश्याचे तुकडे टाकणार आहोत मासे प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यामुळे आपण एक एक करून सर्व मासे या तेलामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता मासेचे डोळे व पुढील मुंडक्याचा जो भाग आहे तो मी यात घातलेला आहे परंतु या माशाचे दोन तुकडे आहेत चांगल्या प्रकारे मी तळून काढणार आहे व त्याची मी वेगळी भाजी बनवणार आहे पातळ भाजी बनवणार आहे त्याची भाजीसुद्धा खूप छान बस बनत असते तर नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्ही पाहाल की या फिशच्या तुकड्यापासून कशा आपण फिश करी बनवू शकतो आज आपण फिश फ्राय बघत आहोत तर यासाठीच सर्व बाजूने चांगल्या रीतीने गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता असंच आपल्याला साधारण दोन ते ती तीन मिनिट झाकून देखील शिजवायचे आहे त्यामुळे आजपर्यंत चव मुरत असते व सॉफ्ट असे मासे बनत असतात तर यानंतर दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मासे चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत तर आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत आपण फिश फ्राय बनवला आहे व हे राहिलेले मुंडके आहेत व काही भाग आहे तर तो आपण वापरून फिश करी बनवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये से रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपले अनुभव रेसिपी सावज रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा